सकाळी म्हाका आक्षी पुलीस स्टेशना वयल्यान फोन आयलो स्टाफाचो की एक बायल निमिशा गुणे ही जुवारी ब्रिजाक उडी मारतना तिका रेस्क्यू केली म्हणून आनी जेन्ना ताणें तिजे कडल्यान इन्क्वायरी केली हें केली तिजो घरचो नंबर म्हळ्यार आनी घरा कडेन कॉन्टेक्ट केल्यार आनीक इन्फॉर्मेशन डिस्क्लोज जालें की तांच्या घरा कडल्यान की तिजो जो ल्हान एक 14 महिन्याची मायनर चली आसा ती घरा कडेन डेड मेळ्ळी. सो एकॉर्डिंगली आमी हांगा हांव म्हज्या स्टाफाक घेवन हांगा आयलो आनी म्हजे कितें आसा ती इन्क्वायरी स्टार्ट केली आनी ताका कळून चुकलें की त्या बायलेन ताज्या आपल्या ल्हान एक 14 वर्साच्या चलयेक 14 महिन्याच्या चलयेक मारल्या आनी ती जीव दिवपाक गेल्या. सो दीस कनेक्शन वी हॅव रजिस्टर्ड अ क्राय म्हणटा सेक्शन 302 अँड सेक्शन 8 ऑफ गोवा चिल्ड्रन ॲक्ट आनी वी आर फायंडींग द रिझन बिहायंड दीस क्रायम. सो अवर फर्दर इन्वेस्टिगेशन इज इन प्रोग्रेस. प्रेझेंटली द लेडी इज ॲडमिटेड इन GMC अँड वी आर कंडक्टिंग अवर इन्क्वायरी टू गाईड इन दीस केस. सर ते चोडू जर्मनी आणलेले काय हालीच शी हॅड रिटर्न फ्रॉम जर्मनी किती रिव्हील जाते. हजबंड इज वर्किंग इन जर्मनी इन वन ऑफ द कंपनी. सो शी वॉज देअर. सो प्रेझेंटली शी हॅड कम विथ हर डॉटर हियर अँड हजबंड इज इन जर्मनी. डिप्रेशन असे दिसतात दॅट वी डोंट नो दॅट वी आर ट्राईंग टू फाईंड आउट वॉट इज द रिझन बिहाइंड द मर्डर. सो त्याने आपल्या हातीची शीर कट केलेली बी ते कितले कडे. यस शी हॅड कट द विंग्स ऑफ हर हँड अँड दॅट्स वाय शी इज प्रेझेंटली ॲडमिटेड इन द हॉस्पिटल. सर वे ऑफ कमिटिंग क्राईम मर्डर कसं केलं. दॅट वी विल सेंड अ बॉडी नाव टू पोस्टमॉर्टम अँड फ्रॉम दॅट वी विल कम टू नो वॉट इज द एक्झॅक्ट कॉज ऑफ द डेथ. सस्पेक्टेड टू बी स्ट्रँग्युलेशन केलं दॅट वी विल सी दॅट विल